संपूर्ण अयोध्या नगरी सजली. प्रवेशद्वाराला विविध आकर्षक फुलांची सजावट, तर संपूर्ण मंदिर उजळलं रोषणाईनं. देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल. राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास. राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान. श्रीरामाच्या मूर्तीचे डोळ्याचे पारणे फेडणारे रूप. कर्नाटकचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी घडवली मूर्ती. मूर्तीवरील प्रत्येक चिन्ह विशेष प्रकारच्या ऊर्जेचं प्रतीक. अवघे विश्वची राममय. ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. दिल्ली गोव्यात मंदिराला दिव्यांची रोषणाई, तर पंजीम लखनौ मधील रस्त्यांना भगवा रंग. आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. छगन भुजबळांचा जरांगेंवर आरोप. आम्ही एका जातीसाठी लढत नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण. सगळे चोरेबाबत मागणी कायद्यात बसणारी नाही, तरी सरकार तपासून पाहणार. जरांगेंनी थोडं सबुरीनं घ्यावं, दीपक केसरकरांचा जरांगेंना सल्ला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अयोध्येच्या सोहळ्याला राहणार अनुपस्थित. निमंत्रण दिल्याबद्दल नड्डांनी मानले न्यासाचे आभार. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सहपरिवार जाणार, नड्डांची माहिती. तामिळनाडूत प्राणप्रतिष्ठेच्या पूजा आणि विविध कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घातल्याचा निर्मला सीतारामन यांचा आरोप. मात्र तामिळनाडूच्या मंत्र्यांकडून अशा प्रकारे कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्टीकरण. ठाकरे गटाकडून राज्यव्यापी अधिवेशनाचं टीझर रिलीज. 23 तारखेला सकाळी 9 वाजता नाशिक इथे होणार शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येत जाणार नाहीत. 22 जानेवारी नंतर मंत्रिमंडळासह रामलल्लाचं दर्शन घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट. फेब्रुवारीत मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे, आंदोलनानं जनतेला त्रास होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. मोर्चा नगरच्या दिशेने रवाना. आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार. मवियामध्ये 36 जागांवर एकमत, तर उर्वरित 12 जागांच्या संदर्भात चर्चा सुरू. मविया महायुती वर्धामध्ये भक्कमपणे लढणार, शरद पवारांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस जेव्हा कार सेवेला गेले तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा प्रहार. सीएम बर्फात फिरून येतात आणि पैशांचा चुराडा करतात. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. पुन्हा यांची सत्ता आली तर मंत्रालयात देखील गुजरला जाईल. आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल. आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस भाजपमध्ये संघर्ष. भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा आरोप. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांनी कृत्य केल्याचा जयराम रमेश यांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.